नमस्कार म्हणजे मी विनय प्रकाश आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये। स्वतः आपण अचानक गावी चाललो आहे, जरा काम होतं, प्लॅन वेगळा होते पण प्लॅन वेगळे झाले, तर गावी चाललो तर मी म्हटलं मुंबई गोवाने जायचं, मला मुंबई गोवाने जायचं, माझा आवडता रोड आहे तो वडकळपासून माणगावपर्यंत। बेकार बेकार रस्ता आहे, खूप बेकार हालत आहे रस्त्याची, आता केस हिसकटले वाटतं। तर आता मी आलो आहे महाडला, महाडला म्हणजे जेवायचं आहे। मागे मी एक हॉटेल तुम्हाला दिसतं आहे, त्या हॉटेलचं नाव आहे मस्त मालवणी। हे मी आलो तेव्हा म्हणजे बऱ्यापैकी एकच चालू होतं फक्त इकडचं काम, आता इकडे एसीचं पण चालू झालं आहे नवीन। तर तुम्ही नक्कीच तुम्ही माणगाव महाड साईडला आलात ना, महाडला आलात की तुम्हाला हे हायवेला दिसेल। पार्किंगची सोय त्यांनी चांगली केलेली आहे, वॉशरूम आहे, सगळं आहे, गार्डनिंग वगैरे मस्त केलेलं आहे। आणि मी आता इकडे आलो तेव्हा काहीच नव्हतं पहिलं, म्हणजे मस्त एकदम क्लिअर होतं आणि स्लोप वगैरे होता। आता रस्ता पण डेव्हलप झाला, बऱ्यापैकी झालं आहे, तर आता मी तुम्हाला दाखवतो मस्त मालवणी जेवण। मी दोनदा टेस्ट केलं, खरोखर चांगलं जेवण आहे। आता पण मी आईला आणि माझ्यावर आता आई मी ऋतुजा विनय शेट्टी आणि निकिता शेट्टी पण आहेत, तर आपण जरा एकत्र जरा फॉर चेंज म्हणून बाहेर निघालो आहे। ठीक आहे, तर मी आता जातो तुम्हाला दाखवतो सगळ्यांना कसं आहे काय आहे ते, तुम्हाला पण आवडेल नक्की तुम्ही आलात इकडे। ठीक आहे, तर चला या। हे बघा, हे ते हॉटेल आहे मस्त मालवणी आणि एकदम त्यांनी विंटेज टाईप केलं, आपल्या जुन्या घराचं होतं सगळं बांधकाम चिऱ्यांचं केलेलं आहे। हा बाकडा लाकडी आहे, तुम्ही बघू शकता इथे लाकडी। हे जुन्या काळामध्ये आमच्याकडे अशी बटणं होती, आता स्विच नवीन आली, आता जुन्या अशी बटणं होती पहिली, तुम्ही बघू शकता इथे। आणि हे बघा आतमध्ये, जवळपास कोणते कोणते आपल्याला टुरिस्ट स्पॉट्स आहेत ते पण तिथे दाखवलेलं आहे। आणि सगळं तुम्ही बघाल तर चिऱ्यांचंच बांधकाम आहे सगळं जुनावाला। आणि हे आपल्यावर ओनर आहेत, काय तुमचं नाव काय? संदीप चोपडे। संदीप चोपडे चोपडे आम्ही मागे पण इथं आलेलो, दोनदा आलेलो मी इव्हन तो मित्रांबरोबर, तेव्हा आपलं एकच होतं वाटतं हे। आणि आता दोन तुम्ही एसीचं पण चालू केलं, मला करून आवडलं आहे ॲम्बियन्स, मला मी बघून मी स्वतःच आलो इकडे सगळे मस्त आहे। ठीक आहे, आता मी जाऊन तिथे बसतो सगळे। हा एसीचा कक्ष आहे, कक्ष आणि इथे पण त्यांनी एक देवघर काय दाखवलं आहे, देवघर आहे इथे। आणि यंत्र पण ठेवले तिथे त्यांनी दाखवले, सरस्वती माता, महा सरस्वती माता। आणि इकडनं आपण गेलो की आतमध्ये एसी कक्ष एसीचा सदा आपल्यावर शेट्टी आहे, विनय शेट्टी, निकिता शेट्टी आई आहे, तुझे मला दाखव ना, मी पण आहे। हा यूट्यूब आहे विनय, विनय विनय राणे। आता आपण काय मागवलं सुरमई तळे, ज्वारीचे भाकरे, स्पेशली व्हेजिटेरियन आमच्यातले हॉट मॅन आउट आहे, पण कसं असं माहिती आम्ही शेअर करू शकत नाही सर। आम्ही आलो की तुम्हाला सगळं जेवण दाखवतो, तो पण तुम्ही बघू शकता इकडे बांधकाम बघा, हे सगळं चिरांचं आहे तसंच जुनावालं वगैरे। त्यांचे लॅम्प बघा तिथे, लॅम्प पण बघा, कर्टन बघा, कर्टन पण एकदम जुन्या टाईपचे आहेत, लाईटिंग्स बघा। अरे वा, सगळी आपली ही आपली जाळी आलेली आहे,
चिकन आहे, अंडा आहे, हे आगे रस्सा आहे ना, ग्रेव्ही आहे, सोलकढी आहे, वडे आहेत. तू काय सांगितलं शेट्टी? सुरमय सांगितले. आणि काय सुरमय आहे, छोटी मिनी सुरमय. अरे जवलं तर ते मागे भाकरी सोलकढी पाटासा टेस्ट करके बता कैसा है. फिश अच्छा है ना. वो देख वो क्या है, उसको कुछ कुछ चटनी बोलते हो आई गेस. अच्छा अच्छा है ना. अरोमा अरोमा तुझं वेजचं काय ठीक आहे. ओके ओके. वेज जाता म्हणजे वेजचा प्रॉब्लेम तो असतो. तुझं नाव कसं? तू सांग कसं वाटतं. चिकन खूप छान शिजलं पण आहे. चला सगळ्यांनी जेवायला जेवू घेऊ.